8 ऑलिम्पिक जिमनास्ट ओक्साना चुसोविटनर एवर तिचा अंतिम सामना गमावल्यानंतर रडली, परंतु शेवटच्या वेळी जेव्हा ती खेळाच्या सर्वात मोठ्या व्यासपीठावरून बाहेर पडली तेव्हा तिला उभे राहून अभिवादन मिळाले. 46 वर्ष वर्ल्ड फायनलमध्ये एका स्थानासाठी लक्ष करीत असून तिची गुणसंख्या तिला स्पर्धेत ठेवण्यासाठी तितकी जास्त नसल्याचे जेव्हा तिला समजले तेव्हा ती निराश लपवू शकली नाही. 1987 सोव्हिएत युनियनचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कनिष्ठ स्पर्धांमध्ये क्रीडा क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या दिग्गज क्रीडापटूला मिठे मारण्यासाठी खेळाडू आणि प्रशिक्षक रांगेत उभे राहिले होते. कलात्मक जिम्नॅस्टिकमध्ये त्यांच्या योगदानाबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो, असे टोकियोच्या एरियक जिम्नॅस्टिक सेंटरच्या उद्घोषकांनी सांगितले. तिने नंतर सांगितले की ती रडत होती, मात्र हे आनंदाचे अश्रू होते, कारण इतक्या लोकांनी मला इतके दिवस पाठिंबा दिला आहे, मी आभारी आहे. 1976 उझबेकिस्तानमध्ये जन्मलेल्या चुसोविटिनाची ऑलिम्पिक ओडिसी 1992 बार्सिलोना येथे सुरू झाली, जिथे तिने बीजिंग 2008 सांघिक सुवर्ण जिंकले आणि तिजोरीत चांदीची भर घातली. परंतु जेव्हा तिचा मुलगा अलिशरला ल्युकेमियाचे निदान झाले तेव्हा ती वैद्यकीय बिले भरण्यासाठी परत आली. तो आजारातून बरा झाला आणि 24 वयात तो आता टोकियोमधील त्याच्या आईच्या अनेक स्पर्धकांपेक्षा मोठा झाला आहे. कोरोनाच्या नियमामुळे चाहत्यांना कार्यक्रम स्थळाबाहेर ठेवण्यात आले. काही डझनभर लोकांनी कार्यक्रमस्थळी चुसोविटना निरोप देण्याचा प्रयत्न केला, परंतु उझबेकने कबूल केले की वातावरण त्याच्या अपेक्षेप्रमाणे नव्हते. ती म्हणाली, प्रत्येक ॲथलीटसाठी हे लक्ष आणि कौतुक आवश्यक आहे. कदाचित मी पॅरिस सोडेल आणि टाळ्या वाजवण्यासाठी लॉस एंजेलिसला जाईन. उझबेक 1992 बार्सिलोनापासून प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये आहे, परंतु टोकियोला त्याचा शेवटचा खेळ बनवण्याच्या निर्णयावर कोणताही यूटर्न होणार नाही असा आग्रह धरला. मी 46 वर्षांची आहे, काहीही बदलणार नसल्याचं तिने सांगितलं. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर.